नमस्कार, मी ऋषी देसाई, सुवर्ण कोकण सामर्थ्य महाराष्ट्राच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण शेती आणि शेतपूरक उद्योगातील श्रीमंती या सगळ्याबद्दल भरभरून बोलत असतो आणि या सगळ्यातली श्रीमंती सर्वसामान्य माणसापर्यंत कशी जाईल या सगळ्याबद्दल नेहमीच विचारमंथन करत असतो. हे करण्यासाठी आपल्या सोबत आहेत सुवर्ण कोकणचे संस्थापक अध्यक्ष सतीश परब. स्वागत आपलं. मराठी माणूस, तरुण उद्योजकीयता आणि मानसिकता याबद्दल नेहमी खूप बोललं जायचं, पण सुवर्ण कोकणच्या मोफत कार्यशाळा असतील किंवा जो विचारांचं जागर आहे जो महाराष्ट्राच्या 36 जिल्ह्यांमध्ये होतोय, काय उदाहरणं दिसते, म्हणजे लोकांच्या समोर गैरसमज काय होते आणि या गैरसमजांना उत्तरं आता त्यांच्या शेजारीच कशी मिळत आहेत? नक्की ऋषी, गैरसमज म्हणजे जन्मल्यापासून हे गैरसमज आपल्यावर लादले जात आहेत. म्हणजे अशा पद्धतीतले विचार आपल्यावर बोलताना ते हॅमर केले जातात की आपण बघतोय की उद्योजक होणं ही खूप मोठी गोष्ट आहे, त्यासाठी खूप प्रचंड पैसा असायला हवा, मोठं नशीब असायला हवं, कोणतरी गॉडफादर असायला हवा, फॅक्टरी मशिनरी, म्हणजे एक वेगळं चित्र आपल्या डोळ्यासमोर केलं गेलं आणि खूप कमी लोक उद्योजक होऊ शकतात असा तो गैरसमज असायचा. आणि लोकांमुळे असं झालं आहे की मग तुम्ही जर ग्रामीण खेड्यात बघितलं, आम्ही काल 40 गावला गेलो होतो, तिथे असा प्रकार आहे, एकतर तिथे MIDC वगैरे असं मोठ्या प्रमाणात नाही, त्यामुळे प्रत्येकजण हा शेती किंवा याच्यावरती अवलंबून असायला हवा, पण शेतीत काहीच भेटत नाहीत म्हणून प्रत्येकजण जमिनी विकतोय लाख मोलाच्या आणि नोकरीसाठी पैसे देऊन मुलांना नोकरी देण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे सगळं हताश, निराश आणि नैराश्य पसरलं आणि जो तो शहराकडे धाव घ्यायला लागतोय. काही लोक भाजीपाला करतात, कोण अजून शेती करतात, पण ते पारंपरिक पद्धतीने, ट्रेडिशनल पद्धतीने, आणि त्याच्यात म्हणावा तसा पैसा नाही. मग जी श्रीमंती त्या मातीत दडली आहे ना, ते अजूनही धूळकातच पडले. पण ज्यावेळेस मोफत कार्यशाळांचा जागर तिथे केला जातो आणि तेव्हा जेव्हा समजतं की आपल्याच आजूबाजूला काही लोक प्रचंड पैसा कमवतात. तुम्हाला 40 गावचं उदाहरण देतो, तिकडे एक गृहस्थ होते प्रॉपर 40 गावमधले ऋषी. आम्ही सगळे थक्क झालो की त्यांच्याकडे 700 ते 800 कडकनाथ कोंबडे आहेत, मला वाटतं 400 साडेचारशे गावठी कोंबडे होते. आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं की माझं महिन्याचं उत्पन्न 1 लाखाच्या कमी नसतं, 40 गावी तोच, भौगोलिक परिस्थितीही तीच. आणि मग असा एखादा मनुष्य कसा का पुढे होऊ शकतो, त्याच्याकडे एवढा पैसा प्रचंड कसं. अच्छा, ते एक उदाहरण असेल तर समजू शकतो. अजून एक उभे होते, ते सगुना कंपनीकडनं कॉर्पोरेट फार्मिंग करतात, त्यांचा महिन्याचा चेक हा 70 ते 80 हजाराच्या दरम्यानच असतो, त्याच्या पलीकडे नाही आहे. काही शेळी पालक होते, काही अजून व्यवसाय करणार होते. आणि मग ह्यांच्याकडे बघितल्यावर आपल्याला मग आजूबाजूला समजतं की श्रीमंती आपल्या आजूबाजूलाच दडले, पण आपण त्याच्याकडे डोळस नजरेने बघत नव्हतं. आणि सुवर्ण कोकणच्या कार्यशाळा होतात, त्याचं उद्दिष्टच हेच असतं की मातीतले श्रीमंती इथल्याच आजूबाजूच्या लोकांच्या साथीने आपण ती फुलवत असतो आणि लोकांना त्यातले श्रीमंती पटवून देत असतो. त्यामुळे खूप मोठा, म्हणजे तुम्ही जर बघाल 40 गावला जवळजवळ 1000 जमाव सकाळी 10 वाजल्यापासून होता. म्हणजे कार्यशाळेचा टायमिंग 2 वाजता आणि 10 वाजता पूर्ण हॉल पॅक होता. आणि आम्ही तेव्हा, मला वाटतं मी ट्रेननी जात होतो, नाशिकला होतो, मला फोन आला की साहेब पूर्ण हॉल पॅक झाला. मी बोलो रे टायमिंग किती जाय आणि एवढ्या लवकर माणसं, बोलतो नाही साहेब सकाळी 7 वाजल्यापासून माणसांची गर्दी होती. शेवटी धावपळ करून आम्हाला तिथे त्या DVD दाखवाव्या लागल्या. 10 वाजल्यापासून 2 वाजेपर्यंत जे हॉलचे मालक होते त्यांचे आम्ही मनधरणे केले की आम्हाला हॉलचा टायमिंग भले 2 वाजता असेल, पण तुम्ही आत्तापासून त्याचं जे काय असेल शुल्क वापर आपण आम्हाला वापरायला द्या. सो लोकांची आता ती उत्सुकता बोलताना इरेला पेटले. लोकांना आता जाणून घ्यायचं आहे की कसं या पैशा मातीमधली श्रीमंती आपण आत्मसात करू शकतो, कारण प्रत्येकाला ती चीड आली आहे, तो राग आला आपल्या गरिबीबद्दल, आपल्या दारिद्र्याबद्दल. प्रत्येकजण आता पेटून उठला आहे, प्रत्येकाला ती श्रीमंती हवी आणि त्या श्रीमंतीसाठी वाटेल तेवढे कष्ट करण्याची प्रत्येकाची तयारी आहे. मी नेहमी सांगतो की मराठी महाराष्ट्रीयन माणसामध्ये एक यशस्वी उद्योग होण्यासाठी सगळे गुण हे जन्मजात ठासून भरलेले आहेत, फक्त आपल्याला एक छोटी दिशा द्यायची आहे. परंतु दिशा फक्त लेक्चर किंवा याच्या बाबतीत नसताना प्रामाणिक कृतीतून आपण काय सिद्ध करून दाखवू ना, ते खूप महत्त्व आहे. आणि मला वाटतं सुवर्ण कोकणचे जे एक्सपर्ट असतात, मार्गदर्शक असतात, ती भूमिका खूप खुबीने ते लोक. एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो की हा जो उद्योजकीय किंवा आर्थिकदृष्ट्या जो अवेअरनेस आहे किंवा श्रीमंत होणं ही जी गरज आहे, ही महानगरामध्ये आपण समजू शकतो की ती लवकर पसरेल, पण गावागावातली ज्यावेळी उदाहरणं येतात किंवा लोकांना स्वतःसाठी काहीतरी करायचं आहे, उद्योग करायचा आहे, याबद्दल लोक स्वतः ज्या पेटून उठतात, तो अनुभव कसा असतील? म्हणजे कारण 40 गाव असेल, गडचिरोली असेल, नागपूर असेल, विदर्भातली जी छोटी छोटी खेडी असतील, त्यांचे फोन कॉल्स असतील किंवा तिथल्या कार्यशाळा, त्यांचे अनुभव काय शिकवून जातात आणि त्यांना अजूनही कशाची गरज आहे? त्यांना फक्त एक बोलताना एक मोरल सपोर्ट हवा ऋषी. त्यांना असं पाठीमागे खंबीर की नाही मी एकटा नाही आहे, मला सोबत कोणची तरी असेल, अशी त्यांना साथ सोबत हवी, एक प्रॉपर मार्गदर्शन हवं. आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांच्या भाषेत,
म्हणजे त्यांच्या जी आजूबाजूला जी परिस्थिती असते त्या भाषेमध्ये समजावून सांगणारा त्यांना मार्गदर्शक हवा आहे. आणि जेव्हा ही आजूबाजूची लोकं आपल्याला जेव्हा भेटतात, तुम्हाला सांगतो काल 40 गावला एवढ्या मोठ्या संख्येने महिला होत्या आणि प्रत्येकाच्या डोळ्यात एक वेगळी चमक होती. कार्यशाळेचा टायमिंग 6 वाजता होता, परंतु 7:30 ते 8 वाजेपर्यंत लोक हॉलमधनं बाहेर पडत नव्हते. प्रत्येकाला ती जिज्ञासा होती की आता पुढे सखोल मार्गदर्शन कधी असेल, पुन्हा आम्हाला याच्या बाबतीत कधी ऐकायला भेटेल, त्या परत कधी तुम्ही कार्यक्रम घेता. आणि मग ही जी जिद्द असते ना काहीतरी करून दाखवण्याची, म्हणजे आपली स्वतःची ओळख आता निर्माण करण्याची वेळ झाली आहे. कारण आजपर्यंत आपण फक्त इतरांच्या नावाने खडे मोडले होते की बाबा सरकारकडनं हे भेटत नाही, प्रशासकीय यंत्रणा वगैरे वगैरे. म्हणजे नेहमी हे असंच चालतं, आपण अपयशाचं खबर दुसऱ्यावर सोडतो आणि मोकळे होतो. आणि म्हणून ज्यावेळेस अशा कार्यशाळा होतात तेव्हा इथे जेव्हा तो विश्वास दिला जातो की तुम्ही फक्त सुरुवात करा, तुम्हाला यशापर्यंत नेण्यासाठी लागणारी सगळी मदत सुवर्ण कोकण आणत्याची शिल्लक करेल, तेव्हा एक वेगळा विश्वास लोकांमध्ये जागृत होतो. आज मत्स्यपालन एवढा प्रचंड पैसा त्या मत्स्यपालनामध्ये आहे, पण त्याची थोडी झळक तिकडे विदर्भात म्हणा किंवा उत्तर मध्य महाराष्ट्रात म्हणा, लोकांना त्याची एवढी ही श्रीमंती माहीत नाही. आणि एवढा प्रचंड पैसा, म्हणजे दररोज ते मासे घेत आहेत 200 रुपये 300 रुपये किलोला, पण ती मत्स्य पैदास कशी करायची, कसा त्यातून श्रीमंती साधायची, हे मात्र खूप कमी लोकांना. आणि ते मला वाटतं काही ज्या काय आता प्रचलित यंत्रणा आहे त्यांचा खरा मार्गाने ते अपयश म्हणावं लागेल ऋषी. कारण एवढा प्रचंड पैसा, एवढा प्रचंड मार्केट तिकडे उपलब्ध असताना आजपर्यंत ती श्रीमंती ह्या लोकांपर्यंत कशी पोचली नाही, याचं मला कधी कधी खूप आश्चर्य वाटतं. पण तो भाग आली दा नव्याने आपण सुरुवात करूया. मी लोकांना सांगत असतो की तुम्ही 2 गुंठे जरी जागा असेल, त्या 2 गुंठे जागेमध्ये तुम्ही नुसतं मत्स्य संवर्धन जरी म्हटलात ना, तरी दरमहा किमान तुमचे 40-50 हजार रुपये कुठे जाणार नाहीत. अच्छा, शिक्षण किती जुजबी लागत आहे, खूप मोठा डिप्लोमा किंवा डिग्री घ्यायची काही गरज नाही आहे. तुम्ही एक बेसिक नॉलेज जरी घेतलात की खड्डा कसा मारायचा, कशा पद्धतीत कागद टाकायचा, कसे त्याच्यामध्ये माती टाकावी लागते, कोणत्या जातीची ब्रीडिंग असते ते कुठून घेतात, फिडिंग कुठून आणायचं असतं, ते कसं टाकायचं असतं, टेम्परेचर मेंटेन कसं केलं जातं, ऑक्सिजन लेवल कशी मेंटेन केली जाते, या जुजबी गोष्टी जरी शिकल्या ना, मला वाटतं अनुभवातून आपण खूप छान पद्धतीत त्यातून काम करू शकतो. आणि जर एखाद्याकडे होल्डिंग कॅपॅसिटी असेल, जर 2-4 लोकांनी मिळून जर 1 एकरमध्ये मोठं शेततळं बोललं आणि त्याच्यात मग नर तिलाप्या असेल, राहू असेल, कटला असेल, मृगल असेल किंवा पेंगॅसिस असेल ह्या माशाच, कारण ह्या 1 एकरच्या त्या क्षेत्रफळामध्ये किमान 40 ते 50 हजार मासे एकाच वेळी तुम्ही पैदास करू शकता. आणि आता टेक्नॉलॉजी खूप मोठी आहे, केज फार्मिंग असेल किंवा इतर गोष्टी असेल, तुम्ही अतिशय कमी जागेत खूप मोठा नफा घेऊ शकता. तुम्ही विचार करा, कुठचाही मासा तुम्ही आज विकत घ्यायला गेलात तर 200-300 पासून ते 600-700 रुपये किलोने विकला जातो. आणि हा मासा त्या किमतीच्या योग्य होण्यासाठी प्रत्येक माशामागे जास्तीत जास्त 70 ते 80 रुपये खर्च आहे. आपण सरासरी 100 रुपये जरी खर्च पकडला ना ऋषी, तरी आपल्याला 100 रुपये किमान एका माशामागे निव्वळ नफा भेटतो. आणि हे जे 1 एकरचं तुम्ही जेव्हा शेततळ मारता तेव्हा 40-50 हजार मासे असतात, म्हणजे तुम्ही 40 ते 50 लाख रुपये 9 ते 10 महिन्यामध्ये निव्वळ कमवू शकता. गरज आहे फक्त त्याचा थोडासा अभ्यास करायची, नुसता अभ्यास नाही. जिथे जिथे हे प्रोजेक्ट आहेत तिथे जाऊन भेट देणं, तिकडचा अनुभव घेणं, सगळ्या गोष्टी आत्मसात करणं, आणि मग जेव्हा तुम्ही छोट्यांनी सुरुवात करताना तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीच रोखू शकत नाही. श्रीमंत होण्यापासून तुम्हाला कोणीच कधीही रोखू शकत नाही, त्याला कुठल्या मर्यादाही नसतात. गरज असते ती स्वतःच्या अफाट आत्मविश्वासाची आणि मी हे काम तडीच नेईन, पूर्णत्वास नेईन असं जिद्दीनं स्वतःला सांगण्याची. या जिद्दीनं स्वतःला शोधणाऱ्या माणसांसाठीच आणि माणसांनीच मिळून बनवलेली ही सगळी चळवळ आहे. सुवर्ण कोकणच्या वेगवेगळ्या कार्यशाळेच्या निमित्तानं आपण याच गोष्टींवर विचारमंथन करत असतो आणि हेच विचारमंथन आता पुन्हा एकदा तुमच्या गावाकडे होत आहे, तुमच्या शहराकडे होत आहे. आपण 21 जानेवारीला भेटतोय, शिरोडकर हायस्कूल मुंबई येथे बोलतोय, परळ येथे मोफत कार्यशाळा होते आणि यामध्ये विषय असणार आहे शाश्वत श्रीमंतीचं रहस्य आणि उद्योग व्यवसायातील प्रचंड श्रीमंती. 21 तारीखची ही कार्यशाळा अत्यंत महत्वाची आहे आणि मोफत आहे. त्याचप्रमाणे आपण 22 तारीखला भेटतोय इंदापूरमध्ये, मोफत उद्योजक निर्माण कार्यशाळा आहे. शाश्वत श्रीमंतीचं रहस्य आणि शेती उद्योगातील प्रचंड श्रीमंती याबद्दल बोललं जाणार आहे. तर 22 तारीखला दुसरी कार्यशाळा होती आहे, पण ही कार्यशाळा सशुल्क आहे 40 गावमध्ये. या तिन्ही कार्यशाळेमध्ये जर तुम्हाला सहभागी व्हायचं असेल, त्याचे अपडेट जाणून घ्यायचं असेल, तर आवर्जून एक काम करा, स्क्रीनवर दिसणाऱ्या नंबरशी संपर्क साधा आणि आपला प्रवेश नक्की नोंदवा. एक छोटासा ब्रेक घेतोय, पाहत राहा सुवर्ण कोकण सामर्थ्य महाराष्ट्राचे.
ब्रेकनंतर स्वागत. आपल्यासोबत सतीश परब आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेऊयात अभ्यास दौऱ्यासंदर्भात. या महिन्याच्या एंडला अभ्यास दौरा जातोय, प्रचंड मोठ्या प्रमाणात त्याचं बुकिंग झालंय, लोकांचा रिस्पॉन्स मिळतोय. नेमकं काय वैशिष्ट्य आहे या अभ्यास दौऱ्याचं? या अभ्यास दौऱ्यात प्रत्येकाला हळदीने पिवळं व्हायचं आहे. ज्या पद्धतीत हळदीतले श्रीमंती लोकांसमोर आले, म्हणजे जे संशोधन केलं आहे, ॲट्स अप टू ते प्रफुल्ल माळेसाहेब असेल किंवा कोकण कृषी विद्यापीठाचे सगळे संशोधक, खूप छान पद्धतीने त्यांनी संशोधन केलं. म्हणजे ज्या पद्धतीत पोर्ट्रेटमध्ये आपण ती लागवड करतो आहे एप्रिल मेमध्ये, म्हणजे जेव्हा तुम्ही पारंपरिक पद्धतीने करता तेव्हा तुम्हाला जवळपास 170,000 हेक्टरी बियाणंच लागतं आहे, मदर प्लांट्स. आणि ह्या पद्धतीमध्ये फक्त 30 ते 35,000 रुपये, म्हणजे सुरुवातीलाच तुमचे 140,000 ते 1,50,000 रुपये तुमचे वाचत आहेत. आणि त्याच्यानंतर ह्याचं म्हणजे हे सगळ्यात मोठी हे काय माहिती आहे तुम्हाला, आचार्याची गोष्ट, की हळद लागवड ही मुख्यतः एप्रिल मेमध्ये केली जाते आणि तेव्हा पाण्याचं खूप दुर्भिक्ष असतं संपूर्ण महाराष्ट्रात. आणि इथे मात्र आपण तुम्ही घरच्या घरी, म्हणजे छोट्या छोट्या ट्रेमध्ये तुम्ही कमी जागेत कमी पाण्यामध्ये आणि बिना मातीचं, म्हणजे कॉकपीटवर ही लागवड केली जाते. म्हणजे जोळकुंडाचा जो डोळा असतो त्याच्यावर आपण हे करतो आहे, कलम करतो आहे आणि ते लावतो आहे. आणि ज्यावेळेस पाऊस पडतो आहे, म्हणजे मला वाटतं जूनच्या पहिल्या आठवड्यात किंवा दुसऱ्या आठवड्यात 1-2 पाऊस लागल्या जातनंतर तुम्ही ते वाफे बेड तयार करता आणि त्याच्यामध्ये ते लावताय रोपं. आणि त्यानंतर तुम्ही त्याकडे बघतही नाही, गरजही नाही त्याच्याकडे वारंवार गोष्टीकडे त्या ढुंकून बघण्याचे. सरळ तुम्हाला पुढच्या वर्षी म्हणजे फेब्रुवारी ते मार्चमध्ये फक्त हार्वेस्टिंग करण्यासाठी जायचं आहे. ऋषी तुम्हाला सांगतो, मी कोकणामध्ये जेव्हा मागे गेलो होतो त्यावेळेस 2-3 प्लॉटला भेटून आलो. असं नाही की हे संशोधन आहे, ऑलरेडी त्याचे चांगले रिझल्ट येतात. मी त्या प्लॉट्सवर गेलो होतो, बघितलं की एका रोपाला 1.5 ते 1.5 किलोच्या हळदीचा कंद असतो. म्हणजे तुम्हाला सांगतो, जर तुम्ही एकरी विषय पकडलात ना तर 7 ते 10 लाख रुपये कुठे जात नाही. आणि त्यासाठी तुम्हाला गावीच तुमच्या मातीमध्येच राहायचं 8-10 महिने असं काही नाही आहे. तुम्ही ते लावा पुन्हा मुंबईला किंवा शहरात या आपल्या कामावरती रुजू व्हा, तरीसुद्धा तुम्ही खूप छान पद्धतीने त्यात अर्थार्जन करू शकता. आणि त्यामुळे लोकांना जाणून घ्यायचं आहे कशा पद्धतीत हे सगळं केलं जातं आणि ते प्रात्यक्षिक असं दाखवण्यासाठी हा अभ्यास दौरा आम्ही आयोजित केलं आहे. त्यानंतर आम्ही फळ संशोधन केंद्रात चाललो की नवीन नवीन ही अशी कोणती रोपं आहेत, कोणत्या झाडाच्या जाती त्याने विकसित केल्या आहेत की जे कमी वेळेत कमी कालावधीत आणि कमी पैशा पाण्यामध्ये आपल्याला चांगलं उत्पन्न देऊ शकतात. मग त्या आंब्याच्या विविध जाती असतील, काजूच्या असतील, इतर गहू असतील, नारळाच्या असतील, ह्या सगळ्या आम्हाला तिथे बघायच्या अभ्यास करायच्या. त्यानंतर आम्ही शेळी पालनासाठी चाललो आहोत सुमित भोसलेंकडे. तिथे आम्ही संपूर्ण नक्की चारा पिकं कोणती असतात, कशी त्याची लागवड केली जाते, कशा पद्धतीत ते सगळं चारा उत्पादन भेटतं ते आम्ही बघतोय. सुका चारा कसा बनवायचा उपलब्ध करायचा असतो, कशा पद्धतीत खुराक आपल्याला बनवायचा आहे, शेळ्यांना लस कशी दिली जाते, ते त्याचे शेड कसे असं, म्हणजे प्रत्येक सगळ्या गोष्टी बारीक बारीक आपण शेळी पालनातल्या तिथे साक्षात अनुभवणार आहोत. आणि त्यानंतर आम्ही मत्स्यपालनासाठी मुळदेला जातो आहे कुडाळच्या जवळ. तिथे मत्स्य व्यवसायातल्या सगळ्या गोष्टी, म्हणजे तुम्ही केज फार्मिंग असेल किंवा छोटे माशांचे उत्पादन वगैरे, त्याचं फीडिंग कुठून आणायचं असतं, ब्रीड कुठून आणायचं असतं, कशा पद्धतीत छोटे पॉन्ड करायचे असतात, मोठी शेततळी करायची असतात, ऑक्सिजन लेवल कशी मेंटेन करायची असते, टेम्परेचर कसं मेंटेन, सगळ्या बारीक सारीक गोष्टी, म्हणजे ह्या गोष्टी बघायला आपल्याला आंध्र आणि तामिळनाडू ह्या तिथे जावं लागेल. पण ही मोठी संधी कोकण विद्यापीठाने आम्हाला उपलब्ध केली आहे, त्यामुळे अतिशय निवडक लोकांना, म्हणजे मला वाटतं निवडक म्हणताना सुद्धा 500 लोकांची ऑलरेडी बुकिंग झाली आहे. मला वाटतं गेल्या 3 दिवसापासून ती बुकिंगही आम्ही बंद केली आहे. खूप मोठा उत्साह लोकांमध्ये, हे सगळे त्यांना जाणून घ्यायचं आहे. कारण आपण हे नुसतं बोलतो आहे पण प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी प्रत्येकजण आसुसलेला आहे. ही श्रीमंतीची भूक आहे, नक्कीच ही श्रीमंतीची भूक आहे. आणि या सगळ्या भूकेला महत्त्वाचं आता गोष्ट म्हणजे लोकांना ही भूक आता वाढवायची आहे. म्हणजे अगदी 40 गावचं उदाहरण सांगता येईल, एक मोफत कार्यशाळा होते का आणि लगेच पुन्हा आता 22 कार्यशाळेचं, त्यांनी सशुल्क कार्यशाळेची मागणी आपल्याकडे डेट्स नसतानाही लोक मागतायत. काय सांगाल 40 गावच्या या पुढच्या कार्यशाळेबद्दल? ऋषी तुम्हाला सांगतो, आमच्या जे मार्गदर्शक होते त्यांना मी सांगितलेलंच होतं की ह्या 22 तारखेला आपल्याला कुठेच जायचं नाही, कुठलीच कार्यशाळा नाही. कारण अभ्यास दौऱ्याची मोठा अभ्यास दौरा आहे, प्रचंड संख्येने लोक आहेत, त्याची तयारी करायची होती. कारण 500-600 किलोमीटरवर जाणं आणि सगळे अरेंजमेंट करणे एवढ्या लोकांची, त्यामुळे ही कार्यशाळा आम्ही नाहीच म्हणून सांगितलं. पण ज्या पद्धतीत लोकांचा रिस्पॉन्स होता, तुम्हाला सांगतो तिकडचे जे स्थानिक आमदार होते मला उन्मेश दादा पाटील, यांचे खूप छान आम्हाला मदत भेटली. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की तिकडे एक नगरसेवक होते दीपकजी, त्यांचे कुटुंब असेल किंवा आमदार असेल, ही सगळे व्यक्ती संध्याकाळी 7 वाजेपर्यंत हॉलमध्ये जसे जसे बसले होते.
त्यांनाही ह्या सगळ्या गोष्टीचं खूप कौतुक आणि आश्चर्य वाटत होतं की ह्या गोष्टी आजपर्यंत आमच्याकडे का नाही पोचल्या. कारण आमच्या जिल्ह्यामध्ये प्रत्येकाची अक्षरशः तारेवरची कसरत आहे उदरनिर्वाह करताना. म्हणजे रोजगाराचं साधन जे आहे ते फक्त शेती आणि त्याच्यातही शाश्वत काहीच नाही. हा कितीतरी दिवस हा गैरसमज आहे. आणि जर प्रत्येकाला सक्षम करायचं असेल, त्याचा आर्थिक स्तर उचलायचा उंचवायचा असेल ना, तर शेतीशिवाय पर्याय नाही. आणि मग त्या शेतीमधले जर असे नवनवीन प्रयोग जर लोकांना समजण्यात येतील आणि त्यातली जर श्रीमंती प्रत्येकाला साधता आली तर ते सोन्याहून पिवळं. त्यामुळे त्यांचा खूप आग्रह होता. तुम्हाला सांगतो आम्हाला लोकांनी डिक्लेअर करेपर्यंत, म्हणजे मी 7:15 डिक्लेअर केलं की होय आम्ही आता ही कार्यशाळा घेतो, अक्षरशः टाळ्यांचा आणि शिट्ट्यांचा गजर झाला होता. लोकांची भूक बघा किती हे झाले. त्यांना प्रत्येकाला ते सगळे दिवस पालटावायचे आहेत, कारण कंटाळले आहेत सगळ्या त्या दारिद्र्याला, त्याच लाचारीला. आता लोकांना स्वतःचं अस्तित्व जगासमोर दाखवायचं. स्वतःचं अस्तित्व जगासमोर दाखवण्यासाठी जी धडपड म्हणजे सुवर्ण कोकण, आणि या धडपडीमध्ये तुम्हाला जर सहभागी व्हायचं असेल, स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं असेल, तर अवश्य या कार्यशाळा 21-22 आहे. 21 मुंबईमध्ये कार्यशाळा होते आहे, तर 22 कार्यशाळा ही इंदापूरमध्ये होते आहे, मोफत कार्यशाळा आहे. त्याच दिवशी दुसरी कार्यशाळा ही 40 होते. तिन्ही कार्यशाळेबद्दल जाणून घ्या स्क्रीनवर दिसणाऱ्या नंबरशी कॉल करून. एक छोटासा ब्रेक घेतोय, पात्र सुवर्ण कोकण सामर्थ्य महाराष्ट्राचे. ब्रेकनंतर स्वागत. आपण बोलतोय सतीश परब यांच्यासोबत. ज्या पद्धतीनं ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण 40 कार्यशाळेसंदर्भात बोललो, तशाच दोन मोठ्या कार्यशाळा होत्या, मोफत आहेत. सुरुवातीला आपण बोलूया इंदापूरबद्दल. इंदापूरमध्ये आपण वेगवेगळे शिलेदार आहेत, थेट भाजी बाजाराचं केंद्र आपलं इंदापूर एक मोठं सेंटर आहे. अशा सगळ्या परिस्थितीत पुन्हा एकदा इंदापूरची कार्यशाळा होते, काय सांगाल? इंदापूरच्या कार्यशाळेची उत्सुकता गेली 6 ऋषी, म्हणजे मागे आम्ही घेण्याचा प्रयत्न केला होता. पण जे व्यस्त प्रमाण आहे, म्हणजे प्रत्येक ठिकाणी आम्हाला मला वाटतं आता ते चिठ्ठ्या टाकाव्या लागतात की कुठे कार्यशाळा घ्यायचे. आणि अभिजित देवकर वगैरे आमचे तिकडचे जे शिल्दार आहेत त्यांनी खूप मेहनत केली आहे. अभिजित पहिला फक्त केळ्यांची हे घ्यायचा, पीक घ्यायचा, पण आज त्या केळ्यांमध्ये तो 10-11 आंतरपिकं घेतो आहे. आंतरपिकातली नक्की श्रीमंती काय ना ते इंदापूरवासियांना तिथल्या तिथे समजणार आहे. स्वतः दीपक नलावडे माझ्यासोबत आहेत, खूप मोठा त्याचा प्रोजेक्ट आहे. म्हणजे दीपकने ज्या पद्धतीत आंतरपिकातली श्रीमंती स्वतः अनुभवली आणि इतरांना तो जी वाटतोय ना, ती खरोखरच दाद देण्यासारख्या ऋषी. कारण आपण आजपर्यंत हेच समजत होतो की 1-2 पिकं म्हणजे खूप झाली, पण ज्यावेळेस दीपकसारखे कर्तृत्वाने पुढे आलेले तरुण किंवा अभिजित देवकरसारखे सांगतात की एका झाडाची विष्ठा ही दुसऱ्या झाडातल्यासाठी अन्न असतं आणि त्याच्यामुळे तुमच्या उत्पादनाचा जो कस आहे तो तर वाटतोच, पण त्याची दर्जासुद्धा खूप उंचावला जातो. आणि ह्या सगळ्या गोष्टी, म्हणजे आता तिथेच शेळीपालन सटाले सरांचा मोठा फार्म आहे, तेही तिथे असणार आहेत. म्हणजे कमीत कमीत वेळेत आणि कमीत कमी जागेत आपल्याला जर पैसा कमवायचा असेल तोही आपल्या मातीत आपल्या शेतीतून, तर खरोखर ह्या मोफत कार्यशाळा खूप महत्त्वाच्या असतात आणि ही पहिली पायरी असते उद्योजकतेकडे जाण्यासाठी. त्यामुळे प्रत्येकाला हीच विनंती आहे की ह्या ज्या मोफत कार्यशाळा असतात ना, त्याचा लाभ घ्या. कारण खूप प्रचंड प्रमाणात तिथे एक यशस्वी झालेली लोकं आलेली असतात आणि ते कर्तृत्वाने तुम्हाला दाखवत असतात की कशा पद्धतीत तुम्हीही त्यातले श्रीमंती आत्मसात करू शकता. इंदापूरची जशी कार्यशाळा आहे तशीच आणखीन महत्त्वाची म्हणजे 21 जी कार्यशाळा होते मुंबईची कार्यशाळा. मुंबईच्या कार्यशाळेला प्रचंड रिस्पॉन्स मिळतो, म्हणजे जेवढे उत्सुक मुंबईकर हे शेतकरी होण्यासाठी आहेत त्याच्या म्हणजे महाराष्ट्राचं प्रमाण पाहता मुंबईत शेतकरी होण्याची जी संख्या आहे ती जास्त आहे. पुन्हा एकदा 21 कार्यशाळा होते, यावेळी प्रचंड प्रतिसाद, कॉल येत आहेत, रजिस्ट्रेशन होत आहे, काय सांगा? मुंबईची अवस्था ना, म्हणजे तुम्ही जो शब्द वापरलात की चढावड लागले शेतकरी बनण्यासाठी, आणि का लागू नये? जर तुम्ही नोकरी धंदा सांभाळून जर एक ॲडिशनल इन्कम तुमच्या शेतीतून तुमच्या मातीतून जर कमवत असाल तर वावगं काय? जसं मी हळदीचं सांगितलं की तुम्ही एप्रिल मेमध्ये नाही तर असाही चाकरमानी मेमध्ये जातोच आहे, ते जर हळद लावून आला मुंबईमध्ये आणि पुढच्या वर्षी पुन्हा हार्वेस्टिंगला गेला तर असेच महिन्याला 40-50 रुपये भेटतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, प्रत्येकाकडे आंब्याची बाग आहे, काजूची बाग आहे किंवा इतर गोष्टींची बाग असतात. आणि ह्या बागेमध्ये काय होतं, पावसामध्ये ना ऋषी पाणी पाऊस लागल्यानंतर ना गवत खूप मोठ्या प्रमाणात वाढतं आणि मग ते गवत काढणं वगैरे खूप मोठा खर्च असतो, कटाटोप असतो, माणसंही भेटत नाही. आणि जर गवत तसंच जर राहिलं चुकून तर आग लागण्याचे खूप मोठे प्रमाण असतं आणि मग अक्षरशः पूर्णच्या पूर्ण भाग भस्मसात होते.
पण ज्यावेळेस तुम्ही हळदीसारखं पीक लावता ना त्यावेळेस आग लागण्याचा प्रश्न नाही, कारण तिथे गवतच उगवत नाही. आणि जो दुसरा त्रास असतो, उदाहरणतः डुक्कर असतील किंवा माकड असतील किंवा कोणतरी चोरून नेलं असंही काही प्रकार नाही, कारण ते सगळं जमिनीच्या खाली उगवतं. हळद हे फक्त उदाहरण आहे, हळद असेल आलं असेल अशा खूप गोष्टींचा उलगड आम्ही 21 तारखेच्या कार्यशाळेत करतोय. आणि मुंबईची अवस्था तुम्हाला मी सांगू की तुम्ही प्रत्येक आठवड्याला जरी कार्यशाळा घेतलात ना तरी ती फुल होईल, एवढं मोठी लोकांची गर्दी या कार्यशाळेनं होत असते. आणि खरोखर हॅट्सअप सलाम करावं लागेल सगळ्या मुंबईकरांना, त्यांच्यातली जी उत्सुकता जी वाढली आणि जे आसुसलेपणा त्यांच्या चेहऱ्यावरती दिसतोय ना तो खरोखरच प्रशंसनीय. ऋषी नक्कीच हाच जो कार्यशाळा असेल, हाच जो उत्साह असेल तो या सगळ्या कार्यशाळेच्या निमित्तानं आपल्याला दिसत राहणार आहे. आणि म्हणून या तिन्ही कार्यशाळांसाठी आपण वारंवार आवाहन करतोय, पुन्हा एकदा आवाहन करूया. 21 जानेवारीला परळ येथे कार्यशाळा होते, परळ येथे होणारी कार्यशाळा ही मोफत आहे आणि यामध्ये शाश्वत श्रीमंत शेतीचं आणि श्रीमंतीचं रहस्य, उद्योग व्यवसायातील प्रचंड श्रीमंती याबद्दल आपण बोलणार आहोत. मोफत कार्यशाळा आहे. 22 तारखेला इंदापूर येथे कार्यशाळा आहे, यामध्येही आपण शाश्वत श्रीमंतीचं रहस्य आणि शेती उद्योगातील प्रचंड श्रीमंती याबद्दल बोलणार आहोत. तर तिसरी कार्यशाळा 22 लाच आहे पण ती 40 गावला आहे, पण ही कार्यशाळा सशुल्क आहे. लक्षात घ्या, इंदापूर आणि मुंबईच्या कार्यशाळा मोफत आहेत, 40 गावची कार्यशाळा ही सशुल्क आहे. त्यामुळे तिन्ही कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी एक गोष्ट आवर्जून करा, ती म्हणजे या क्षणी स्क्रीनवर दिसणाऱ्या नंबरशी संपर्क साधा आणि आपला जो प्रवेश आहे तो नक्की नोंदवा. माहिती काय हवी असेल ती जाणून घ्या आणि खऱ्या अर्थानं श्रीमंतीच्या वाटेकडे वाटचाल करा. परब या ठिकाणी आलात, खूप सुंदर मार्गदर्शन केलं, आभार.